नमस्कार, मी विष्णू सानप, दैनिक प्रभातमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत. मी आहे सध्या अकलूज या शहरात, कारण जगद्गुरु तुकाराम महाराज यांची पालखी काल अकलूज शहरामध्ये मुक्कामी होती, रात्रीच्या विसाव्यासाठी होती. आणि आज सकाळी काल अकलूज या ठिकाणी तुकाराम महाराज यांच्या पालखीचं गोल्ड रिंगण अकलूज शहरात पार पडलं, तर आज उभं रिंगण बोरगाव या ठिकाणी तुकाराम महाराजांच्या पालखीचं पार पडणार आहे. मी अकलूजमध्ये आहे, सकाळचं वातावरण आहे आणि वारकरी आपण बघू शकतो, वारकऱ्याच्या सर्व दिंड्या समोरच्या मुक्कामाकडे, म्हणजेच आज पुढील रिंगण आणि पुढील मुक्काम या ठिकाणी जाताना आपल्याला दिसत आहेत. तर रस्त्यामध्ये माळी नगर गट नंबर 2 या ठिकाणी, या तीन गावाचा संगम असलेल्या या ठिकाणी युवा वर्गांनी वारकऱ्यांच्या सकाळच्या न्याहारीची, सकाळच्या नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे. ते आपल्या युवांशी आपण संवाद साधूया. माऊली जयहरी. जयहरी. आपलं नाव काय? अतुल बनसोडे. कधीपासून ही सेवा तुम्ही करता? 5-6 वर्ष झालं. बरं, कसं तुमच्या हे डोक्यात आलं की आपण वारकऱ्याला सेवा पुरवायला पाहिजे? असं की आम्ही प्रत्येक वेळेस बघितलं की दिंडीच्या बाहेर जी माऊली येतात त्यांची काय जेवणाची व अन्नाची काय सोय होत नाही, पाण्याची काय सोय होत नाही. मग आम्ही, आमच्या काय तरुण वर्ग आहे, 50 ते 60 जण तरुण वर्ग आहे, सर्वांनी बैठक घेतली. बैठक घेऊन सर्वांचा विचार घेतल्यानंतर सर्वांचं म्हणणं आलं की जर वर्ष आपण काहीतरी करायला पाहिजे. कितवं वर्ष आहे सेवा करण्यास? 5वं वर्ष आहे. बरं बरं, आपल्यासोबत दुसरे युवा आहेत. माऊली, कसं वाटतं आज तुकोबर आहे तुमच्या गावात येतात? बस सकाळ सकाळ छान वाटतं. नाव काय तुमचं? राजेंद्र भोसले, माईनगर गट नंबर 2. जसे माऊलीच्या तुकाराम महाराजांची पालखी तिकडून निघते तशी इकडे आस लागलेली असते आम्हाला की कधी पालखी नाही या बाजूला. जशी जवळजवळ येत जाते तसं तसं पालखी लोकांची सेवा करण्यासाठी आम्ही पण उत्सुक झालेलो असतो. आणि गेली 5 वर्ष आम्ही हे अन्नदान सकाळ सकाळ करतो. कसं वाटतं? मग जे वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर जे दिसतं त्यातूनच समाधान वाटतं. म्हणजे वारकऱ्याच्या चेहऱ्यावर जे समाधान दिसतं त्याच्यातच समाधान आहे. आपल्याकडे दुसरे पण माऊली. माऊली जयहरी, नाव काय आपलं? सतीश कर्डे. बरं, हे तुम्ही 5 वर्षापासून करता, म्हणजे हे कसं वाटतं तुम्हाला वारकऱ्याची सेवा करून? आम्हाला खूप आनंद वाटतो त्या गोष्टीचा आणि आम्हाला अभिमान वाटतो की आमच्या गावातनं तुकाराम महाराज पालखी जाते. बाबा, म्हणजे चांगलं तर वाटतंच पण अभिमानही वाटतो. आपण बघू शकतो वारकऱ्यांनी सकाळच्या नाश्त्यासाठी या ठिकाणी रांगा लावलेल्या आहेत. आज तुकाराम महाराज यांच्या पालखीचं उभं रिंगण आहे, काल गोल रिंगण पार पडलं. वारकरी आपल्यासोबत आहेत. माऊली जय हरे. कुठून आलात आपण? अरे आम्ही कारमळून देऊला गेलो, देऊन पाय पाय पंढरपूरला. नाव काय आपलं? माऊली. विठ्ठल नामदेव पवार. विठ्ठल नामदेव पवार. हे तुम्ही जे करमळ्याचे असून, म्हणजे याच ठिकाणचे असून तुम्ही देऊला गेले, देऊन तुकाराम महाराज संघ सोबत आलो. हा, कसं काय अकलूजकरांनी सोय केली का? लय मस्त सोय केली, मस्त. बर बर, सगळे सगळे कुठं सोयीचं कमी पडलं नाही, भरपूर मिळलं. मग आज रिंगण बघायचं ना तुकाराम? तर रिंगण बघायचं ना. आज बघू शकता आपण या ठिकाणी सर्व वारकरी नाश्ता घेत आहेत, मस्त पोहे आहेत आणि त्याची सर्व व्यवस्था या युवा मंडळीने केलेली आहे. मोठ्या उत्साहात, मोठ्या आनंदात या ठिकाणी अकलूजकर वारकऱ्यांची सेवा करताना दिसत आहेत. म्हणजे वारकऱ्याच्या सेवेतच विठ्ठलाजी पांडुरंगाची, तुकाराम महाराजाची सेवा हे युवा समजतात. संदीप कापडेसह मी विष्णू सानप, दैनिक प्रभात, अकलूज.